त्यांचे दोन शब्द असतात पण ते लाख मोलाचे असतात. त्यांच्याकडनं दोन शब्द त्यांचे आत्मसात केले तरी सगळं त्याच्यामध्ये मिळतं. माझं आजोळ बारामती आणि माझा अख्खा परिवार त्यांच्यावर काम करतो. पण आमच्या आईने घड्याळामध्ये दिलं खरं की काय वस्तुस्थिती आहे, कारण एवढं ते पवारांचं प्रेम आमच्या कुटुंबात आहे. तर धंगेकरजी, मला पहिला प्रश्न असा आहे की आज तुम्ही सकाळी पवार साहेबांना भेटला, तर पवार साहेबांनी आज तुम्हाला काय सांगितलं? पवारसाहेब हे महारा देशाचे नेते आणि ज्यावेळेला मी उमेदवारी फॉर्म भरला त्यावेळेला त्यांनी स्वतः या ठिकाणी प्रचार केला, तीन चार सभा घेतल्या आणि त्यांच्या सभेमुळं कसबा विधानसभेत त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो वर्ग ताकदीने माझ्या पाठीशी उभा राहिला. माझ्या विजयात त्यांचं मोठं योगदान आहे आणि त्यांना नमस्कार करण्यासारखी व्यक्ती येते. देशामध्ये त्यांचं नाव आहे, शेती खात्यामध्ये त्यांचं नाव आहे. म्हणजे ते साहेब म्हणलं तरी त्यांना हरकत नाही महाराष्ट्राचं, बरोबर असं त्यांचं व्यक्तिमत्व. आणि त्यांना भेटणं म्हणजे आणि त्यांच्या अंगावर सावली घेणं बी मोठं आपल्या आयुष्यातलं मोठं काम आहे. पण आज त्यांनी तुम्हाला काय सांगितलं की कशा पद्धतीने विधिमंडळात आवाज उठवायचा किंवा कसब्याचे काय प्रश्न त्यांच्याकडनं तुमच्याकडनं ते काय समजून घेतलं? नक्की त्यांचे दोन शब्द असतात पण ते लाख मोलाचे असतात. त्यांच्याकडनं दोन शब्द त्यांचे आत्मसात केले तरी सगळं त्याच्यामध्ये मिळतं. त्यांनी बारामतीचा उल्लेख केला, तुमचा आणि बारामतीचा काय संबंध? माझं आजोळ बारामती आणि माझा अख्खा परिवार त्यांच्यावर काम करतो. मी तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळेला निवडणूक लढवली विधानसभेची मनसेकडनं 2009 साली तेवढा रोहित दादा उभे होते, दीपक मानकर उभे होते आणि आंदेकर होते, प्रशांत भदे होते आणि मी होतो आणि बापट साहेब होते. पण आमच्या आईने घड्याळामध्ये दिलं खरं की काय वस्तुस्थिती आहे, कारण एवढं ते पवारांचं प्रेम आमच्या कुटुंबात आहे. तेव्हा तुम्ही आईला काही बोलले नव्हते का? नाही, आईला बोलायचं तिचा अधिकार आहे ना, तो लोकशाहीमध्ये तिला कोण आणि तिला कोण सांगणार. आणि तिने घड्याळामध्ये दिलं होतं एवढी आणि आमच्या घरामध्ये चर्चा बी झाली ह्याच्या पुढे घड्याळाचं निशाणी असेल तर आपण आईला याला मतदान न्यायचं नाही, ती घड्याळाशिवाय कोणाला मत. अशी घरातली एक चर्चा होती. पण आमचा परिवार त्यांच्याबरोबर काम करतो, माझे मामा, माझे आजोबा, माझे सगळे परिवार त्यांच्याबरोबर काम करतो आणि माझं गाव येवत आहे नाथाजीवाडी, त्यामुळे त्यांचा मतदारसंघ बी तोच आहे बारामती लोकसभा मतदारसंघ. त्यामुळे त्यांच्या त्या परिवाराशी आमचा परिवार, माझे नातेवाईक बरेच त्यांच्याबरोबर काम करतो. म्हणजे जवळजवळ त्यांच्या जडणघडणीमध्ये आमच्या समाजाचं त्यांच्याबरोबर काम आहे. त्यामुळे ते आज म्हणलेच की ते आमच्या बरोबर बारामतीच्या.